मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार खोटे बोलण्यात माहिर आहे. निवडणूक लढवताना गाडी जाळली, गोळीबार केला, शिरेसूर म्हणून दवाखान्यात भरती झाले असे हे आमदार लोकांची सहानुभूती घेऊन त्यांचा हा सहानुभूती घेण्याचा त्यांचा धंदा आहे. त्यांनी तसंच या अर्थसंकल्पेत 30 कोटी रुपये मोर्शी उपविभागीय अधिकारी व महसूल यांच्या इमारती बांधकाम करण्यासाठी त्यांनी हा 30 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आणला असे ते सांगत आहे. पण आज मी जे माहिती काढली बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता शेंडगे साहेब यांनी मला जी माहिती दिली की त्यांनी असा कोणताच प्रस्ताव त्यांनी आमच्याजवळ दिलेला नाही आणि ते 30 कोटी रुपये पण आलेले नाही बांधकामाकरता. त्यांची हे फसवेगिरी आज पुन्हा लोकांच्या लक्षात आलेली आहे आणि हे खोटाडे आमदार नेहमीच लोकांची फसवेगिरी करतात आणि खोटं बोलून जनतेची नेहमीच सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी जनतेची फसवेगिरी करू नये. त्यांनी जनतेची फसवेगिरी केली, त्यांनी जनतेची माफी मागावी असं मी त्यांना विनंती करतो. जर त्यांनी जनतेची माफी मागितली नाही तर त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्यांना काळं फासू असे मी आवाहन करतो.